मॉर्निंग फ्रेंड्स, आज अपन सेतु अभ्यासामधला विषय गणित हा भाग पाहणार आहोत। त्यामधून आपण रेक्टेंगल, स्क्वेअर आणि ट्रायंगल ह्या तीन आकृत्यांची बाजू कोण कशा प्रकारे होतात ते आपण या पाठामध्ये माहिती पाहणार आहोत। आजचा आपला पाठ वर्ग पाचवा आणि विषय गणित। तर सर्वप्रथम रेक्टेंगल ह्या आकृतीशी पाहू आपण। या ही जी आकृती आपण पाहून राहिलो, देअर वेअर फोर साइड, याला चार बाजू आहेत। त्या चार बाजूंना आपण याचे जे पॉइंट आहेत त्या पॉइंटला आपण नावं दिली आहेत आकृत्यांना, म्हणजे त्या पॉइंटला नावं दिली। तर बघा आता कोणकोणती नावं दिली, ए बी सी। या ठिकाणी या रेक्टेंगलच्या ह्या अमरासमोरील ज्या बाजू आहेत ह्या अमरासमोरील बाजू सारख्या आकाराच्या आहेत, सारख्या मापाच्या आहेत। ज्या ठिकाणी ह्या दोन बाजू एका ठिकाणी मिळतात तिथे एक व्हर्टेक्स तयार होतो, व्हर्टेक्स म्हणजे कोण तयार होतो। तर आपण अगोदर बाजू पाहू। तर या रेक्टेंगलला चार बाजू आहेत, त्या बाजू कोणत्या त्या आता आपण पाहू। बाजू ए बी, ज्याला साइड सुद्धा म्हणतात, बाजू बी डी, बाजू सी डी, आणि बाजू ए सी। अशा प्रकारे या रेक्टेंगलला चार साइड आहेत, चार बाजू आहेत। त्यानंतर ह्या ज्या हे जे पॉइंट आहेत, या पॉइंटला ह्या ज्या दोन बाजू एका ठिकाणी एकत्र येऊन तिथे जो व्हर्टेक्स तयार होतो, जो कोण तयार होतो, ते कोण देखील चार आहे। बघा कोण ए ह्या ठिकाणी, अशाच प्रकारे कोण बी, कोण सी आणि कोण डी। तर रेक्टेंगल या फिगरला चार साइड आहेत, साइड ए बी, साइड बी डी, साइड सी डी आणि साइड ए सी। त्याचप्रमाणे त्याला चार व्हर्टेक्स आहेत, चार कोण आहेत, व्हर्टेक्स ए, व्हर्टेक्स बी, व्हर्टेक्स सी अँड व्हर्टेक्स डी। तर अशा ह्या रेक्टेंगलची माहिती, ह्या रेक्टेंगलला ज्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत त्या साइड आणि व्हर्टेक्स, व्हर्टेक्स बाजू आणि कोण ते आपण पाहणार। त्यानंतर नेक्स्ट फिगर आहे स्क्वेअर। स्क्वेअर म्हणजे चौकोन। या स्क्वेअरचं वैशिष्ट्य असं आहे की याला ज्या चार बाजू आहेत ह्या चारही बाजू सारख्या आकाराच्या आहेत, सारख्या मापाच्या आहेत। जसं आपण या रेक्टेंगल मध्ये पाहिलं की रेक्टेंगल मध्ये अमरासमोरील बाजू सारख्या आहेत, मात्र या स्क्वेअर मध्ये याच्या चारही बाजू सारख्या मापाच्या आहेत। आता याला देखील चार साइड आहेत, बाजू पी क्यू, बाजू क्यू एस, बाजू आर एस आणि बाजू पी आर। अशा प्रकारे या स्क्वेअरला चार साइड आहेत। आता याचे जे व्हर्टेक्स आहेत, जे कोण आहेत, ते कोणते आहेत ते सुद्धा आपण पाहू। वरील आकृतीत रेक्टेंगल जी आकृती आहे त्या रेक्टेंगल आकृतीला ज्याप्रमाणे व्हर्टेक्स आहेत म्हणजे कोण आहेत, त्याचप्रमाणे या आकृती देखील चार व्हर्टेक्स आहेत, व्हर्टेक्स पी, व्हर्टेक्स क्यू, व्हर्टेक्स आर आणि व्हर्टेक्स एस। अशा प्रकारे याला चार कोण, पी क्यू आर एस। ही झाली स्क्वेअर आकृतीबद्दल माहिती। त्यानंतर आपण एक आकृती पाहिली आहे रेक्टेंगल, सॉरी ट्रायंगल। तर या ट्रायंगलला तीन बाजू आहेत, तीन बाजू यामध्ये वेगवेगळे कोण असतात। जर सारख्या बाजू असल्या
सारख्या बाजू सुद्धा असतात, वेगळ्या बाजू सुद्धा असतात, दोन बाजू देखील सारख्या असतात। तर आता आपल्याला फक्त याला साइड किती आहेत आणि व्हर्टेक्स किती आहेत एवढंच पाहायचं आहे। तर हा जो ट्रायंगल आहे याला तीन कोन आहेत, तीन पॉइंट आहेत। हे तीन पॉइंट आपण रेषेने जोडले, या तीन पॉइंट जोडून अशा प्रकारे ट्रायंगल तयार झाला। तर याच्या बाजू म्हणजे साइड एल एम साइड एम एन आणि साइड एल एन अशा प्रकारे याला तीन साइड आहेत। त्यानंतर याचे जे व्हर्टेक्स आहेत ते तीन आहेत, पहिला एल, दुसरा एम आणि तिसरा एन, एल एम एन। तर आपण ह्या तिन्ही आकृत्याबद्दल याचे साइड कोणते आहेत आणि याचे व्हर्टेक्स कोणते आहेत हे आपण पाहिलं। पुन्हा एकदा उजळणी म्हणून मी तुम्हाला सांगतो, रेक्टॅंगल यामध्ये आकृतीच्या दोन बाजू ज्या आहेत आम्हाला समजा सारख्या असतात, त्या सारख्या आकृत्यामध्ये ह्याचे ज्या साईड्स आहेत त्या आपण पाहिल्या, साईड ए बी, साईड बी डी, साईड डी सी आणि साईड ए सी। तशी ज्याला चार व्हर्टेक्स आहेत, व्हर्टेक्स ए, व्हर्टेक्स बी, व्हर्टेक्स डी आणि व्हर्टेक्स सी। त्यानंतर नेक्स्ट आकृती आहे स्क्वेअर, याला चार पॉइंट आहेत, चार पॉइंट आपण जोडले याचा स्क्वेअर तयार होतो। स्क्वेअर मध्ये चारही बाजू सेम सारख्या मापाच्या असतात। यामध्ये साइड पी क्यू, साइड क्यू एस, साइड एस आर आणि साइड पी आर याचे नाव अल्टापलटी झाले तरी चालतात। आणि याला देखील चार व्हर्टेक्स आहेत, व्हर्टेक्स पी, व्हर्टेक्स क्यू, व्हर्टेक्स एक्स आणि व्हर्टेक्स आर। त्यानंतर नेक्स्ट आकृती आहे ट्रायंगल, ट्रायंगल मध्ये तीन तीन बाजू आहेत, तीन पॉइंट आहेत, तीन पॉइंट जोडले की याचा ट्रायंगल तयार होतो। या ट्रायंगल मध्ये तीन साइड आहेत, साइड एल एम, साइड एम एन आणि साइड एल एन। अशाच प्रकारे याला तीन कोन आहेत, तीन व्हर्टेक्स आहेत, व्हर्टेक्स एल, व्हर्टेक्स एम आणि व्हर्टेक्स एन। तर अशी ही जे काही जॉमेट्रिक फिगर्स आहेत त्याविषयी ही माहिती आहे। आपलं क्लास फोरचं मॅथचं जे बुक आहे त्याचं पेज नंबर 6 त्यावरचा हा अभ्यास आहे। हा अभ्यास आपल्याला आपल्या वहीमध्ये अशा ह्या आकृत्या काढून आणि ह्या बाजूची नावं आणि त्याच्या कोणाची नावं लिहून आज आपल्याला पूर्ण करायचं आहे। मला असं वाटतं की हा आपल्याला अभ्यास चांगल्या प्रकारे समजला असेल। कोणाला काही अडचण असेल तर आपण पुन्हा हा व्हिडिओ पाहू शकता किंवा मला एखादा कॉलसुद्धा करू शकता। तर हा अभ्यास आपण सर्वांनी पुस्तकामध्ये लिहून वहीमध्ये लिहायचा आहे।